नमस्कार, अविदात किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज दुपारचं जेवण चाललेलं आहे आमचं, तर इथं पाऊस पण भरपूर पडत आहे. चला तर दुपारचं जेवण हे जेवायला. इथं आता पाऊस भरपूर पडायला लागला आहे. तीन दिवस झालं पाऊस आहे, यामुळं लाईट पण गेली. ही मेथीची भाजी बनवली लाल तिखटातली मी. आता सगळी जेवले ती, मीच राहिले जेवायची. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. एकदम अंधार बुडूप पडला इथं. बघा, दुपारच्या 2:30 वाजले त्या, तरी पण पनीरची भाजी. पनीर आम्हाला दररोज लागतं जेवाय दुपारच्या जेवणात, आणि आम्ही घरीच पनीर बनवतो. उसळ पण दररोज पाहिजे जेवणाला. कोशिंबीर इथं ठेवूया चपाती. तर लाईट आलेली आहे, तर चला पण पापड पण भाजूया. आता मी तेलामध्ये तळणार नाही पापड, असाच पापड भाजते गॅसवर. तर पापड भाजून घेत आहे मी. गावाकडे चुलीवर मस्त लागतो भाजलेला पापड, गॅसवर काय एवढं. आरावर, चुलीच्या आरावर छान. आपण भात पण घेणार आहोत थोडासा. आमचं रोजचं जेवण असं असतंय, भात, पनीरची भाजी, ही सांबार बनवलेला आहे मी. परत दही असतंय जेवणाबरोबर दररोज. परत एक तरी पालाभाजी असते, मेथीची भाजी असते, नंतर मुगाची उसळ असते, मिक्स मुगाची, पिवळ्या आणि हिरव्या मुगाची उसळ, कोशिंबीर, पुन्हा चपाती असते, नाहीतर भाकरी पण असते. दररोज चपाती आणि भाकरी पण बनवतो, आणि पापड, लोणचं.
घरी बनवलेलं हे मिरचीतलं लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं ही गावाकडल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. मिक्स लोणचं आहे हे माझं दररोजचं जेवण. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि दररोज असंच जेवण असतं आहे आमचं, फक्त वेगवेगळ्या भाज्या असतात. पण पनीर आणि मुगाची उसळ दररोज असते. तर ह्या तुम्हाला जेवण माझं कसं वाटलं या जेवायला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.